आमचे करा महानकारी महिला सक्षम होण्यासाठी जिद्द आणि चिकाटी आवश्यक सौप्रतिमा पाटील व्यवसाय प्रशिक्षण समारोप गृहउद्योग प्रशिक्षण उद्घाटन संपन्न घरातील स्त्री सक्षम असेल तर घर सक्षम व्हायला वेळ लागत नाही यासाठी महिलांनी सक्षम स्त्री होण्यासाठी जिद्द आणि चिकाटीचा अवलंब अंगीकारला पाहिजे आदर्श महिला होण्यासाठी आपणच काहीतरी केलं पाहिजे असं मत सतेज पाटील यांनी व्यक्त केलंय हातकलंगडे तालुक्यातील शिरोली पुलाची येथे ग्रामपंचायतीच्या वतीनं महिलांसाठी घेण्यात आलेल्या वे विविध व्यवसाय प्रशिक्षण अंतर्गत डिझायनिंग प्रशिक्षणाचा निरोप समारंभ तसेच गृह उद्योग प्रशिक्षण उद्योग उद्घाटन असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता

आमदार सतीश पाटील साहेबांच्या पावलावर पाऊल टाकून गावच्या विकासाबरोबरच महिलांचे सक्षमीकरण करण्याचं ठरवलं असून गावात महिलांच्या प्रशिक्षणासाठी चौदाव्या वित्त आयोगातून पाच लाखांचा फंड उपलब्ध करून दिला आहे याचा गावातील महिलांनी चांगला लाभ घेतला असून प्रत्येक महिला ही आता स्वयंरोजगार करेल व स्वतःच्या पायावर उभी राहील या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ सुचित्रा खवरे व सौ रुपाली खवरे या होत्या यांनी महिलांनी चांगल्या प्रकारचे प्रशिक्षण घेऊन स्वतःचे चांगले गृह उद्योग करून सुरू करावेत आणि आपले अस्तित्व सिद्ध करावे असे आवाहन केले यावेळी उपसरपंच सुरेश भाऊसो यादव माजी जिल्हा परिषद सदस्य महेश पांडुरंग चव्हाण विठ्ठल चंदर पाटील अनिल शंकरराव खवरे बाजीराव आकाराम सातपुते बाजीराव शंकर जाधव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सतीश भीमराव पाटील सुनील रंगराव पाटील शिवाजी शामराव पाटील प्रल्हाद बाळासो खोत सरदार मुल्ला मुनेर मंसूर सनदे संग्राम सर्जराव कदम अविनाश अनिल कोळी राजश्री मारुती उगाळे उर्मिला बाजूराव जाधव अनिता संदीप कांबळे सुरेखा महेश चव्हाण आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या भानकारी न्यूजसाठी पुलाची शिरो लिहून कुबेरहंकारे